राहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र फ्लाइंग स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉट मध्ये मी नम्रता आपल्या सर्वांचं स्वागत करते. चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी. उल्हासनगरात शिवसेनेचे भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात निदर्शने. किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा, शिवसेनेची मागणी. INS विक्रांत ही युद्धवाहू नौका भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2013 मध्ये निधी संकलन मोहीम राबवली. मात्र यामध्ये गोळा झालेल्या निधीमध्ये सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शिवाजी चौक परिसरात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. माननीय शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेब यांनी जे काही पुरावे दिलेत आणि जे काही आरोप केलेत ते तथ्य आहे. ते आरोप केले नाही असं जर किरण सोमय्या म्हणत असेल तर त्यांनी त्याचे पुरावे द्यावे. हे आरोप मी केले नाही. विक्रांताचा लिलाव होऊ नये, विक्रांता मोडीत निघू नये, विक्रांता जी काय आपली देशाची मिलिटरीची आणि काय आर्मीचं जे काही यंत्रणा आहेत ती मोडीत निघू नये. ज्यांनी जे काही आक्रमणं झाली ज्या आक्रमणामध्ये त्यांनी जी काही चांगली भूमिका विक्रांताची होती आणि विक्रांतीच्या माध्यमातून आपण जी काही देशाची आणि देशाने जे काही आक्रमणं केली ती त्यावरून केली आणि त्या विक्रांताचा लिलाव होऊ नये अशी सर्वच भारतीयांची मागणी होती. ती मागणी ती मोडीत निघू नये म्हणून यांनी जे काही पैसे गोळा केले त्याचे पुरावे दिले आणि ते पैसे राजभवनामध्ये दिले नाही त्याचे पुरावे दिले. अजून कुठले पुरावे पाहिजेत? हे एवढे पुरावे कापी आहेत आणि ह्या एवढ्या पुराव्यांवरती यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई करून त्वरित अटक करा म्हणून उल्हासनगर शिवसेनेने त्यांच्या विरुद्ध आंदोलन केलं. आज आम्ही सर्वांनी त्या इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षकांना एक आमचं निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करा, त्यांना त्वरित अटक करा अशी आमची मागणी. दरम्यान किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली. यावेळेस राजेंद्र चौधरी, धनंजय बोडारे, चंद्रकांत बोडारे, बाळा श्रीकंडे, सुशील पवार, कैलाश तेजी आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते. मराठी मी कहावत मी नाही त्यातली कडीला वाचली अशा प्रकारचा कारभार आमचा या मराठी द्वेष्टा, मुंबई द्वेष्टा, महाराष्ट्र द्वेष्टा आणि देशद्रोही किरीट सोमय्या हा शिवसैनिकांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर, राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर चिखलफेक करतो, काही खोटे नाटे आरोप करतो आणि केंद्रीय यंत्रणेच्या कारवाई झाली असे बोमबाम करतात. पण स्वतः त्याने INS विक्रांत या बोटी तर लिलाव होऊ नये, भंगारमध्ये जाऊ नये आणि तो देशाभिमान तसाच राहावा म्हणून 2013 ते 2015 त्यांनी राजभवनावर पत्रव्यवहार केला होता. आम्ही त्याचे पैसे देतो, जमा करतो लोकांकडून आणि तसे प्रकारचे पैसे जवळपास 55 ते 50 कोटीच्या आसपास, 60 कोटीच्या आसपास त्यांनी जमा केले. परंतु त्यांनी ते पैसे राजभवनावर जमा केले नाहीत, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःची कंपनी चालवण्यासाठी, स्वतःच्या मुलाची कंपनी चालवण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. लोकांना भ्रष्टाचारी ठरवतो आणि यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तर त्याच्यावर कारवाई करावी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. 420 लोकांची फसवणूक केली अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याला अटक करण्यासाठी आज उल्हासनगरमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रभर या महाराष्ट्रप्रेमी नागरिकांनी शिवसैनिकांनी आंदोलन केलेले तसंच आंदोलन या ठिकाणी केलं आम्ही आज. प्रतिनिधी कृष्णा महाले, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, उल्हासनगर. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.